नमस्कार सर्वांना नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. देशदूत मार्फत आयोजित उपवास या विषया संदर्भातील श्रृंखलेत आजचा विषय आहे उपवासाचे फायदे. उपवास या विषयाची तोंड ओळख आपण सर्वांना झाली आहेच. हा अगदी आपल्या परिचयाचा रोजचा विषय आहे. प्रत्येकाने कधी ना कधी उपवास केलेलाच असतो, पण उपवास करण्यामागे बहुधा धार्मिक भावना अधिक असते. त्यामागचे शास्त्रीय कारण बऱ्याचदा सर्वांना माहीत असतेच असे नाही, आणि त्यातूनच तयार होते उपवासाची भेट. मग सर्वसाधारणपणे कुण्याही वैद्याच्या दवाखान्यात एकादशी, महाशिवरात्र अशा उपवासांच्या दुसऱ्या दिवशी ठराविक लक्षणे घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढलेली दिसते. अजीर्ण, पोटदुखी, आम्लपित्त अशा तक्रारींसह रुग्ण येतात, आणि काय खाल्ले या प्रश्नाला काल उपवास होता हे ठरलेले उत्तर असते. खरे तर याच सगळ्या आजारांची चिकित्सा उपवासानेच होते, पण उपवासामागील शास्त्रीयता समजून घेतली तर आणि तरच हे साध्य होईल. म्हणूनच आज आपण उपवासाबद्दल त्याच्या फायद्यांबद्दल अधिक माहिती घेऊया. आता उपवासाचे फायदे बघायचे झाले तर आधी उपवास काम कसं करतो हे पाहावं लागेल. आपल्या आहाराचे पचन झाल्याने निर्माण होणाऱ्या आहार रसाचे सर्व स्तराचे पोषण करतो. सदोष आहार, आहार सेवनाच्या चुकीच्या सवयी इत्यादी कारणांनी बिघडलेली पचन शक्ती आहाराचे नीट योग्य पद्धतीने पचन करू शकत नाही, आणि यातूनच निर्मिती होते ती अजीर्णाची, आणि हेच अजीर्ण ठरते असंख्य आजारांचे मूळ. आयुर्वेदात म्हटलंच आहे रोगा सर्वेपी मंदात्मो. म्हणजेच काय तर सर्व रोग याचं मूळ जठराग्नीचं मंद असणं हे असतं. आता या अजीर्णाला दूर करून जर पचन शक्ती सुधारायची असेल तर औषधा इतकीच महत्वाची ठरते पचन संस्थेची विश्रांती. अजीर्णाच्या अवस्थेत आपण नेहमीप्रमाणे आहार घेत राहिलो तर नवीन घेतलेल्या आहाराची सुद्धा अजीर्णच होते. एक साधे उदाहरण पाहूया. स्वच्छन धुतलेल्या खराब भांड्यामध्ये जर ताजं आणि चांगलं दूध टाकलं तर काय होईल, चांगलं दूध सुद्धा नासेल. आणि अजीर्णाच्या अवस्थेत अगदी तसंच होतं. अजीर्ण असताना घेतलेला आहार नीट पचत नाही आणि तो आधीच्या अजीर्णात भरच टाकतो, आणि हे दुष्टचक्र मग सुरूच राहतं आणि अजीर्ण अधिकच बलवान होतं. हे थांबण्यासाठी एकच महत्वाचा उपाय असतो, तो म्हणजे या प्रक्रियेला बाहेरून मिळणारी रसद तोडणे. जसे किल्ल्याभोवती वेढा पडला आणि बाहेरून मिळणारी रसद तुटली तर बलाढ्य किल्ला सुद्धा शरण येतो, तसेच आजार बलवान असला तर त्याला वाढवणाऱ्या गोष्टींची रसद तोडली तर त्याला बरे करणे अधिक सोयीचे जाते. उपवासाने नेमके हेच होते. उपवास नवीन आहाराच्या पचनाचा ताण कमी करतो. मग अजीर्ण म्हणजे जीर्ण न झालेल्या न पचलेल्या आहाराला पचन करायला जाठराला वेळ मिळतो. अजीर्ण कमी झालं की औषधांच्या साह्याने मग आजार लवकर बरा होतो. पण स्वस्त व्यक्तींना उपवासाचे काय फायदे आहेत तर विविध सणाच्या रूढी परंपरांच्या निमित्ताने नियमितपणे जे उपवास येतात ते आपण आजारी पडू नये यासाठी खर तर खबरदारीच म्हणावी लागेल. बहुतेक आजार हे शरीरातील पचन शक्तीच्या विकृतीमुळे होतात हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे पचन शक्ती बलवान असेल तर आजार होण्याची शक्यता फार कमी होते. पचन संस्थेला काही काळ विश्रांती देऊन तिच्या शक्तीची पुनर्स्थापना करणे याचं काम उपवासाने साध्य होतं. अर्थातच उपवास शास्त्रशुद्ध असावा, नाहीतर एकादशी आणि दुप्पट खाशी असे झाले तर फायदा होण्याच्या ऐवजी सगळं काम बिघडेलच. उपवासातील आहार याविषयी आपण पुढे पाहणार आहोतच, पण पथ्यकर, पचायला हलका, योग्य मात्रेतील, वैद्याच्या सल्ल्यानुसार घेतलेला आहार हा उपवासात अपेक्षित असतो. निरशन किंवा काहीही न खाणं प्रत्येकाला जमतच किंवा सर्वांनी करावं असं नाही. उपवासाचे फायदे पाहिजे झाले तर साधारणपणे दोन वर्गात त्याचं विभाजन करता येईल, एक तात्कालिक फायदे आणि एक दीर्घकालीन फायदे. तात्कालिक फायदे म्हणजे काय तर ते जे लगेच दिसतात ते फायदे. जसं उपवास केल्याने शरीरात साठलेल्या अजीर्णाच्या दोषांचं पचन होतं, त्या योगे शरीराला आलेला जडपणा, निरुत्साह कमी होतो, शरीर हलकं वाटू लागतं, उत्साह वाढतो, जठराग्नी अधिक कार्यक्षम होतो. अजीर्णामुळे शरीरातील घटकांना
पुरेसं पोषण मिळत नसतं. फळसाने शरीरातील दोषांची संचिती कमी झाल्याने हे पोषण सुधारतं. शरीराला वाटणारा थकवा ग्लानी कमी होते. मनाचा आणि उपवासाचा सुद्धा जवळचा संबंध आहे. मनाला देखील प्रसन्न ताजतवानं वाटतं. आजारी व्यक्तींसाठी तर लंघन किंवा उपवास हा आजाराची सद्य फलदायी चिकित्साच म्हणावी लागेल. परंतु वैद्याच्या सल्ल्यानुसार चिकित्सा म्हणून लंघन केल्यास शरीरात आजार निर्माण करणाऱ्या दोषांचे प्रमाण आणि ताकद कमी करायला मदत होते. या योगे अन्य औषधी चिकित्साला देखील मदत मिळते. नियमित उपवासाची सवय दीर्घकाळ असल्यास अनेक रोगांचे मूळ असणाऱ्या अजीर्णाची सवय मोडून काढता येते. विशेषतः ज्या आजारांचे निदान अजीर्णाशी निगडीत आहे त्यांना ठराविक काळाने नियमित शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेल्या उपवासाचा नक्कीच फायदा होतो. उपवासाची सवय ही शरीरात अनावश्यक संचयाला विरोध करतेच. मग तो संचय मेदाच्या स्वरूपातला असो किंवा सुजेच्या स्वरूपात साठणाऱ्या द्रवाचा. कॅन्सर सारख्या दुर्धर आजारात देखील उपवास ही चिकित्सा अतिशय फलदायी ठरत आहे. 4 वर्षापूर्वी झालेल्या संशोधनाला नोबेल पारितोषिक देखील मिळालेलं आहे. उपवासामुळे शरीरातील प्रतिकार क्षमता वाढते. पेशी अधिक कार्यक्षम होतात हे आता आधुनिक विज्ञान देखील मान्य करते आहे. आयुर्वेदात जर आजार सुरू होताच दोष थोड्या प्रमाणात वाढलेले असताना त्याची पहिली चिकित्सा लंघन किंवा उपवास हीच आहे. आता उपवासाचे शारीरिक आजारांसाठी जसे फायदे आहेत तसेच मनावरही त्याचे उत्तम परिणाम दिसून येतात. मुळात आहार सेवनाच्या जिव्हा लवल्याच्या भावनेवर स्वेच्छेने सकारात्मक नियंत्रण मिळवणे हे उपवासाचे मूळ उद्दिष्ट आहे. त्यामुळे उपवास करत असताना अधिक सात्विक भाव उत्पन्न होतात. मन अधिक शांत स्थिर एकाग्र होऊ लागतं. क्रोध ईर्ष्या इत्यादी दोष मनाची शांतता भंग करू शकत नाही. शिवाय उपवासामुळे अधिक कार्यक्षम बनलेल्या शरीराचा मनावर सकारात्मक परिणाम दिसून येतो. थोडक्यात काय तर शास्त्रीय पद्धतीने केलेला उपवास हा शरीर आणि मानस आजारांच्या चिकित्सेची गुरुकिल्लीच म्हणावी लागेल. पण तेवढाच तो शरीर आणि मानसाच्या स्वास्थ्यासाठी देखील महत्वाचा आहे. यासाठीच सण समारंभ ऋतू यांच्या मार्फत उपवासाची रचना केलेली आढळते. अर्थातच नियम पाळून केलेला उपवास हे फळ देतो. यासाठी उपवासाच्या नियमांबद्दल तज्ज्ञ वैद्य आपल्याला अधिक मार्गदर्शन पुढे करणारच आहेत. तेव्हा शास्त्र लक्षात घेऊन उपवास करण्यासाठी आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.